नमस्कार स्वागत आहे तुमचे भीमाच कॉर्नर या आपल्या चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये वैकुंठ चतुर्दशीचा उपवास काय करतात व वैकुंठ चतुर्दशीचे महत्त्व काय आहे त्याची कथा काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दिनांक सहा अकरा दोन हजार बावीस या दिवशी वैकुंठ चतुर्दशीचा उपवास पकडतात व सात अकरा दोन हजार बावीस वार सोमवार या दिवशी उपवास सोडतात एकदा भगवान विष्णू यांनी काशी येथे महादेवाला एक हजार कमळ वाहण्याचा संकल्प केला होता यावेळी महादेवाने विष्णूची परीक्षा घेण्यासाठी या, या कमळातून एक कमळ कमी केले यावर भगवान विष्णू यांनी आपले कमळासारखे डोळे अर्पण करण्याचा निर्धार केला विष्णूची ही भक्ती पाहून महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी विष्णूला वर दिला की कार्तिक मास नंतर येणारी चतुर्दशी वैकुंठ चतुर्दशी म्हणून ओळखली जाईल जो कोणी हे व्रत करील त्याला वैकुंठ प्राप्त होईल या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते विष्णूला चंदन फूल दूध दही या सर्वांनी आंघोळ घातली जाते आणि भगवान विष्णूंचा अभिषेक केला जातो या दिवशी विष्णू नामस्मरण केलं जातं विष्णूला गोड नैवेद्य दाखवलं जातो आणि त्यानंतर उपवास सोडला जातो तसेच या दिवशी विष्णूसह शिवाचीसुद्धा पूजा करतात शिवाची पूजा केल्यामुळे सर्व पापापासून मुक्ती मिळते मधमध त्रिपुरासुराने देवादिकांना विठीस धरले शिवाय त्याला मरणाचे भय नव्हते त्याने तपश्चर्याने ब्रह्मदेवाकडून अभयाचे वरदानही प्राप्त केले होते पण तरीही असुरांचा अंत हा होतोच या त्रिपुरासुर दैत्याला शंकराजने याच पौर्णिमेला नष्ट केले म्हणून ही भयमुक्तीची आनंदी त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करतात लोह मोह अहंकार हे दैत्य संपले की जीवन उजळणारच म्हणूनच आज शेकडो दिवे उजळणार मंदिराच्या दीपमाळातील दिवे हा अंधार नष्ट करणार गावगंगेत दिपदान केलेले वाहणारे दिवे गावोगावाचा अंधार नष्ट करतात अंधार कितीही असू दे पंथीच्या या लहानशा वातीने लाखो दिवे लागणार लाखोचे जीवन उजळणार भगवान शंकराचे पुत्र कार्तिक यांचे दर्शन आज सर्वांना मिळणार या त्रिपुरारीकडे हीच प्रार्थना की या जगातील हे भयावह अंधारपर्व संपून चराचर चैतन्याने उजळून टाका हे भोलेनाथा आता संकटांना दूर सारणारा अशी तुझी कीर्ती आहे याच दिवशी शिवने प्रभू विष्णूंना सुदर्शन चक्र दिले होते अशी मान्यता आहे तुम्हाला ही वैकुंठ चतुर्दशीची कथा कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद